मकर संक्रांती हा सण बुधवारी देशभर साजरा होत आहे. या सणासाठी लागणाऱ्या साहित्याने कराडच्या बाजारपेठा भरल्या आहेत. तिळगुळ व पूजा साहित्याचे स्टॉल शहरात दिसत असून हा सण उद्या असल्याने खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी पाहावयास मिळत आहे. भारतामध्ये मकर संक्रांतीचा सण हिंदू धर्माचा प्रमुख सण मानला जातो, जो सूर्य मकर राशीत प्रवेश करताना साजरा केला जातो. या उत्सवाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे 14 किंवा 15 जानेवारीला हा सण साजरा केला जातो. यंदा हा सण 15 जानेवारीला साजरा होत आहे. वेगवेगळ्या तारखांप्रमाणे नव्हे तर दरवर्षी जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण साजरा करण्यात येतो. देशात वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा करतात. महाराष्ट्रात मात्र तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे म्हणत अनेकांचे तोंड गोड केले जाते. मकर संक्रांती उद्या साजरी होणार असल्याने या सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील दत्त चौक, चावडी चौक, बस स्थानक, नगरपालिका चौक परिसरामध्ये मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर तिळगुळ, चिक्की, गुळ व पूजेचे साहित्याचे स्टॉल लागले आहेत. जागोजागी हळद, कुंकू, सुपारी, बदाम, खारीक, काळे तीळ, पांढरे तीळ, खोबरे, खारीक, वेलची, हळकुंड तसेच तिळगुळ आदी साहित्य विक्रीसाठी आले आहे. रस्त्यावर दुकाने मांडण्यात आली आहेत. या साहित्यांना आता मागणी वाढू लागली असून ग्रामीण भागातील नागरिक सणाच्या अगोदरच या साहित्याच्या खरेदीसाठी येत आहे. तसेच दुकानांमधून बाजरी, तिळगुळ, गुळ, डाळ आदीची खरेदी केली जात आहे. ब्युरो रिपोर्ट, झूम ऑन न्यूज, पुणे.